हॅलो, तर आज आपण इथं बघत आहोत 38 साईजमध्ये कटोरी ब्लाऊजला जर का जास्त टोक हवं असेल आणि मागचा पुढचा जो गळा आहे तो जास्त मोठा असेल तर अशा वेळेस माप कसं घ्यायचं आहे, कटोरी कटिंग कशी करायची आहे, सगळ्या बारीक बारीक गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघायचा आहे. चॅनलला नवीन असेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. तर इथे 80 पॉईंट्स कट पीस घेतलेला आहे आणि आता पहिल्यांदा आपण टाकणार आहोत बॅक साईडचा पार्ट. तर उंची आहे 14 इंचाची. तर व्यवस्थित बघायचं आहे, 14 अधिक 1 = 15 इंचाला इकडे मार्क करून घ्यायचं आहे. कुठल्याही बॅक साईडच्या पार्टमध्ये 1 इंच मिळवायचा आहे, जास्त मिळवायचं नाही आहे. तुमची उंची कितीही असू द्या, तरी इथे मी बरोबर 15 इंचाला वरती एक मार्क करून घेतलं. त्याच लाईनवरती लगेच शोल्डर आणि गळा रुंदी टाकलेली आहे. तर शोल्डर घेतलेला आहे 2.25 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच आणि मोंडाखोली घेतलेली आहे 6 इंच. त्याच मोंडाखोलीच्या लाईनवरती छातीचा 4था भाग 9.5 इंच 38 साईजमध्ये ब्लाऊज आहे आणि 2 इंचाचं शिलाई मार्जिन म्हणजे अशी 11.5 इंचाची ही टोटल घडी होते. त्याच्यानंतर इथे बघा, मागच्या मोंड्याला आकार देण्यासाठी 1 इंच फक्त मार्क केलेला आहे कोपऱ्यातून आणि खालच्या साईडला 1/2 इंच थोडंसं खाली घ्यायचं आहे. अजिबात काखेमध्ये घोळ वगैरे काही येत नाही. त्याच्यानंतर मागचा गळा जो आहे तो आहे 11.5 इंचाचा. तर इथे बघा, मी अशा पद्धतीने 11.5 त्याच्यामध्ये किंचित मिळवलेला आहे. नंतर मग आपण हा गळा जो आहे तो वाटल्यास तर कोरून पण घेऊ शकतो. तर मी फक्त इथे 11.5 मार्क केलेला आहे आणि मटक्याचा आकार देऊन घेतलेला आहे. बघा ह्या पद्धतीने. तर पाठीमागचा भाग आपला झालेला आहे इकडे मार्क करून. तर मार्किंग केल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. बघा जसं मी मार्क केलेलं होतं ना, तुमच्याकडून जर का कटोरी ब्लाऊज चुकत असतील तर ही पद्धत नक्की फॉलो करायची आहे. अगदी परफेक्ट कस्टमरला हा ब्लाऊज बसलेला आहे आणि तुम्हाला याचा फीडबॅकसुद्धा मिळणार आहे कस्टमरचा. तर बघा, जसा मागचा भाग होता ना तसा पुढचा भाग जो आहे तो मार्किंग करून घ्यायचा आहे. खालच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा उंची घ्यायची आहे. बघा, तर इथे स्पष्ट दिसतं आहे खालच्या साईडला एक्स्ट्रा 1 इंच उंची. पुढचा गळा आहे 7 इंचाचा, तर 1/2 इंच मार्क एक्स्ट्रा मार्जिन देऊन 7.5 इंचावरती मी इकडे गळा जो आहे तो बनवून घेतला. त्याच्यानंतर गळा रुंदी 2.75 इंचाची घेतलेली आहे आणि पुढच्या गळ्यालासुद्धा आपण गोलाकार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या मोंड्यालासुद्धा 1/2 इंचाने खोल भाग देऊन घ्यायचा आहे आणि इकडे 4 इंचाची पुढच्या साईडला क्रॉसपट्टीचा आकार आणि 3 इंचाचा बॅक साईडला आकार. अजिबात छोटे मापं नाही आहेत किंवा किचकट मापं नाही आहेत. कर्व शेपमध्ये इकडे क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतलेला आहे. क्रॉसपट्टीचा आकार आपला झालेला आहे, देऊन डार्क केलेला आहे आकार. ह्याच क्रॉसपट्टीच्या आकारावरती आपल्याला 6 इंच मार्किंग करायचं आहे कटोरीसाठी. वरती पण मध्यावरती 6 इंच आणि जिथे आपण गळ्याचा बॉक्स बनवलेला आहे तिथे 1 इंच. अगदी प्रॉपर गोलाकार कटोरीचा असतो ना तशी कटोरी इकडे तयार होणार आहे. बघा, तर इथे आपण आता ही क्रॉसपट्टी अगोदर कट करून घेणार आहोत. तर मार्किंग केल्याप्रमाणे सगळे पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर कटोरीचा साईड पार्ट जो आहे ना, तर तो कट करून घेतला. आत्ता आपण इकडे गळा आणि कटोरी जो आहे तो वेगवेगळा करून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला वाढवायची जी कटोरी आहे ती कशी वाढवायची आहे ते बघणार आहोत. तर बघा, इथे कटोरी जी आहे ती व्यवस्थित अशी कटिंग करून घेतलेली आहे. तर आत्ता तुम्हाला मी सांगणार आहे थोडीशी ट्रिक्स. तर इथे बघा, तुमच्या जर झोळ येत असेल ना कटोरीच्या साईड पार्टला, तर 1/2 इंचाने ह्या साईडला वरती अशा पद्धतीने तिरपं कट करून घ्यायचं आहे. बघा, इकडे कटोरी तुमची जास्त प्रमाणापेक्षा मोठी होत असेल किंवा लांबकोळी होत असेल तर कटोरीचं हे जे टोक आहे इथेही 1/2 इंच आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. बघा, आणि त्याच्यानंतर आपल्याला मापं टाकायची आहेत. बघा, तर हे दोन्ही पार्ट आपले निघलेले आहेत ह्या पद्धतीने. तर हे झालं आपलं आता कटोरी. आता आपल्याला वाढीव कटोरी जी आहे ती कशी काढायची आहे ते बघणार आहोत. मेन पॉईंट आहे कटोरी आपली अगदी व्यवस्थित अशी टोकदार कशी येईल. तर ही बघा, ही कटोरी मी इथे ठेवलेली आहे. तर आज तर मी दुसरं घेतलेलं आहे, आपल्याला लॉंग स्लीव्ज पण याच्यामध्ये काढायची आहे. तर आहे तशी कटोरी अगोदर मी ड्रॉ करून घेतली. बघा,
बॉटम साईडसुद्धा अगदी सरळमध्ये कुठेही वाढवा आणि एक्स्ट्राचं जे खालचं बॉटम साईड आहे तिथे अशा पद्धतीने लाईन मी मारून घेतली. आता इकडे पुढच्या साईडला 1.5 इंच अंतर वाढवायचं आहे आणि बॅक साईडलासुद्धा 1.5 इंच आपल्याला अंतर वाढून घ्यायचं आहे. बघा अगदी व्यवस्थित कटोरी ही तयार झालेली होती. 1.5 झाल्यानंतर वरती 1/4 इंच, त्याच्यानंतर 1 इंच आणि 1/2 इंच असं जिथे आपण कटोरी जोडणार आहोत. आता याचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे खालच्या बॉटम साईडचा. तर बघा व्यवस्थित बघायचं आहे तर बॉटम साईडचा सेंटर पॉईंट जेवढा येईल तुमचं कितीही येऊ त्याच्या निम्मं करायचं आहे. बघा सेंटर पॉईंट आपला आलेला आहे आणि ह्याच्यापासून खाली आपल्याला 2 इंच इथे बघा व्यवस्थित बघा 2 इंचाचं मार्किंग करून रेषा अशी आखून घेतली आणि त्याच्यानंतर हे व्यवस्थित असं 3 इंच जोडून घ्यायचे आहेत पॉईंट्स. तर ही झालेली आहे आपली कटोरी तयार जी आपल्याला मेन ब्लाऊजला लावायची आहे. अगदी गोलाकार कटोरी तयार होते. तर इथे मी व्यवस्थित चेक केलेलं आहे सगळे पार्ट जे आहेत ते, म्हणजे कसं कटोरीचा पॉईंट अजिबात चुकत नाही जे माप आपण घेतलेले होते आणि जसं मार्क केलेलं आहे ना बॉटम साईडपासून तर गोलाकारापर्यंत तसंच तसं आपण इकडे कटिंग करून घेतलेलं आहे. वरच्या साईडला आहे ना आय हुकच्या पट्टीच्या गळ्याच्या तिथे 1/2 इंचाने एक्स्ट्रा घेतलेलं आहे आपल्याला मार्जिनसाठी, तर ते पण लक्षात ठेवायचं आहे. आणि मार्क केल्याप्रमाणे ही कटोरी जी आहे ती आपण कटिंग करून घेतलेली आहे. पाहू शकता कटोरीचा आकार किती सुंदर आलेला आहे, अगदी गोलाकार आलेला आहे. आता ह्या उरलेल्या अस्तरमध्ये आपण ना बाही काढणार आहोत. तर बाहीची अगोदर व्यवस्थित घडी टाकून घ्यायची आहे रुंदीला. तर घडी आपल्याला टाकायची आहे 9.5 इंचाची रुंदीला आणि उंचीला तयार बाही ठेवायची आहे 10.5 इंचाची. तर इथे मी मार्क करून घेतलेला आहे 10 अधिक 1 = 11 आणि तिथून खाली 3.5 इंच. तर 3.5 इंचाच्या लाईनपासून आहे ना आपल्याला अशा पद्धतीने रेग्युलर बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि नंतर वरती आहे ना त्याला आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत, तर ते घेतलेलं आहे मी 2 इंचाचं आणि कटिंग करून घ्यायचे आहे. बाही खूप सोपी आहे आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते. सेंटर पॉईंट पण दिलेला आहे बाहीला आणि या बाहीला आपल्याला जॉईंट्स पण द्यायचं आहे. तर उरलेलं अस्तर आहे ना ते व्यवस्थित ठेवायचं आहे इकडे. तर क्रॉसपट्टी आपली राहिलेली होती कट करायची, तर ती पण आपण कट करून घेतली. आणि जॉईंट्स येताना बघा या पद्धतीने कपडा ठेवायचा, म्हणजे एक्स्ट्रा मार्जिनची पण गरज पडत नाही आणि डायरेक्ट पलटी करून कट करून घ्यायचं आहे. बघा तर बाही आपली झालेली आहे कटिंग करून अस्तरची. आता हे सगळेचे सगळे पार्ट जे आहेत ना मेन ब्लाऊजवरती आपण ठेवून कटिंग करून घेणार आहोत. त्याच्या अगोदर बघा कटोरी साईड पार्ट आणि क्रॉसपट्टी या पद्धतीने दिसत आहे. तुम्ही ना ही पद्धत ना जशीच्या तशी फॉलो करा आणि कटोरी ब्लाऊज शिवून बघा. अगदी सुंदर कटोरी ब्लाऊज बसलेला, म्हणजे बसणार पण आहे आणि कस्टमरलाही बसलेला आहे. डायरेक्ट कपड्यावरती पण तुम्ही कटिंग करू शकता, अजिबात घाबरायचं नाही. तर इथे मी ना जो मटका गळा होता त्यालाही 1/2 इंचाने परत एकदा शेप देऊन घेतलेला आहे. आत्ता आपण मेन कपडा घेतला आणि त्याच्यावरती हे सगळे पार्ट जे आहेत ते ठेवून कटिंग करून घेणार आहोत. संपूर्ण ब्लाऊज एक्स्ट्रा मार्जिन पकडून आपण कट करून घेतलेला आहे आणि याचं स्टिचिंग जे आहे ते लगेचच आपण मशीनवरती कसं करायचं आहे अगदी व्यवस्थित ते बघणार आहोत. चला तर मशीनवर. तर इकडे ना कटोरीचं अस्तर आणि साईड पार्टचं अस्तर जे आहे ते मेन ब्लाऊज पीसला आपण जोडून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा कपडा पण कट केलेला आहे वेळ वाचावा म्हणून आणि व्हिडिओ पण खूप मोठा होतो. आता इकडे ना कटोरीची रुंदी घेतलेली आहे 1/2 इंचाची आणि उंचीला घ्यायची आहे 3 इंच. तिरपा टेप लावला, 3 इंचाची उंची आहे. खूप मस्त कटोरीचा टक्सा तयार होतो. तर बघा तुम्ही कुठेही चपटा वगैरे होत नाही. तर बघा ह्या पद्धतीने अगदी स्ट्रेटमध्ये हा कटोरीचा टक्स आलेला आहे. आत्ता लगेच आपण हा जोडून घेणार आहोत साईड पार्टला.
आपल्याकडे व्यवस्थित बघायचं आहे। मार्जिन जे आहे ना अगदी एकसारखं ठेवायचं आहे, कुठेही कमी जास्त करायचं नाही। आणि लगेचच आपण ह्याला टिप मारून घेत आहोत बघा। तर कपडा कटोरीचा सुद्धा अजिबात खेचायचा नाही, कारण का कटिंग करताना आपण अगदी व्यवस्थित कटिंग केलेली आहे। तर लगेच आपण याला डबल टिपसुद्धा मारून घेतलेली आहे। तर ही झालेली आहे आपली कटोरी जोडून। तर एक्स्ट्रा खालची जी साईड आहे ना ती कट करून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित असं एकसारखं करायचं आहे। नंतर हा कटोरीचा जो टक्स आहे ना तो फोल्ड करायचा आहे। ज्या साईडला आपण कटोरी जोडली ना त्या साईडला कटोरीचा टक्स फोल्ड करायचा आहे। शक्यतो मी कटोरीचा टक्स कधीच कट करत नाही। तर बघा, तर झालेलं आहे आपलं हे जोडून। आत्ता आपण याला क्रॉसपट्टी कशी लावायची ते बघणार आहोत। तर तुमच्याकडून आहे ना क्रॉसपट्टी जर का फिनिशिंगमध्ये लागल्या जात नसेल, क्रॉसपट्टीला पीळ पडत असेल, तर ही पद्धत फॉलो करा। तर बघा, क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि ठेवलेली आहे। बघा, मेन जो कपडा आहे तो वरच्या साईडने अर्धा इंचाने पुढे सरकवून ठेवायचा आहे। आणि मी क्रॉसपट्टी जी आहे ती एकाला एक जोडून घेतलेली होती ऑलरेडी, अस्तर आणि कपडा। आणि खालच्या साईडला जे अस्तर आहे ते या पद्धतीने आत्ता काय करायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टी। आता इथे बघा, क्रॉसपट्टी जोडताना आहे ना आपल्या कटोरीची जी साईड आहे ना तिचं जी शिलाई आहे ती बरोबर ज्या साईडला आपण कटोरी जोडली त्याच साईडला आली पाहिजे, म्हणजे दोन्ही पण साईड एकसारख्याच येतात। तर बघा, याचा रोल करायचा आहे आणि अस्तरच्या बॉटम साईडला परत एकदा जॉईंट करून घ्यायचा आहे। तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शिलाई कळाली नाही ना, तर तुम्ही ना याला एक दोन वेळा बघा आणि ह्या पद्धतीने ट्राय करा। ह्या ब्लाऊजची शिलाई मी किती घेतलेली आहे ते पण सांगणार आहे व्हिडिओच्या एंडिंगला। आणि ब्लाऊज बघून, म्हणजे कस्टमरने आपल्याकडे पहिल्यांदाच तो ब्लाऊज टाकलेला, तर कस्टमर खूप खुश झालेलं होतं हा ब्लाऊज बघून। तर बघा, बॉटम साईडला पण आपण इकडे टिप मारून घेतलेली आहे। तर हा रोल जो आहे तो आपण आता खोलून घेऊया। तर बघा, ह्या पद्धतीने आता हा रोल जो आहे तो आपण खोलून घेणार आहोत। कपडा जास्त ओढायचा नाही आहे। तर झालेलं आहे आपलं कपडा खोलून। तर तुम्ही पाहू शकता कटोरी आणि क्रॉसपट्टी किती सुंदर लागल्या गेलेली आहे। तर पुढची साईड आणि बॅक साईडला किंचित जे एक्स्ट्रा मार्जिन होतं ना ते कट करायचं आहे, म्हणजे एक्स्ट्रा कपडा। आत्ता आपण याला आहे ना, हा आहे माझ्या डाव्या हाताच्या साईडचा पार्ट, म्हणजे आपण डाव्या साईडला आपला हात असतो ना त्याच हाताखाली आपल्याला इकडे आय बनवायचे आहेत हुकाचे। तर ते कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत लगेचच। तर ह्यालाही अगदी व्यवस्थित असं अस्तर घेतलेलं आहे मी। 2.5 ते 3 इंचाची रुंद पट्टी घ्या, उंचीचा काही प्रॉब्लेम नाही, एक्स्ट्राच अंतर आपण ते कट करून टाकत असतो। त्याच्यानंतर बघा, इकडे आपल्याला जो मेन कपडा आहे ना तोही ह्याच्यावरती लावायचा आहे। नुसता अस्तरची पट्टी आपण लावणार नाही, मेन कपडा लावला तर ते अजून फिनिशिंगमध्ये दिसतं। तर मी त्याच्यासाठी ना अस्तरप्रमाणेच मेन कपडासुद्धा कट करून घेतलेला आहे बघा इकडे। आता हा एकाला एक अटॅच करायचा आहे हा कपडा व्यवस्थित, अस्तर आणि हा मेन कपडा जो आहे ना तो मी एकाला एक स्टिच करून घेणार आहे आणि नंतर मग ह्याच्यावरती लावणार आहे। ही पट्टीसुद्धा फिनिशिंगमध्ये नसली ना तरी पण ब्लाऊजचा लुक बिघडतो, त्याच्यामुळे ती एकसारखी लावायची आहे आणि दिसायलाही ब्लाऊज अगदी व्यवस्थित दिसतो। तर बघा, एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो वरचा कट केला। आत्ता ना ही पट्टी या पद्धतीने ठेवायची आहे। खालच्या साईडने सुलटी बाजू ठेवली आहे, ब्लाऊज पण सुलटा ठेवलेला आहे। दोन पद्धती आहेत ही पट्टी जोडण्याच्या। आणि खालच्या साईडने फोल्ड केलेला आहे आतून 1/2 इंचाने पट्टी। तर ही पण सोपी पद्धत आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी। तर एक्स्ट्राचा थोडासा कपडा आहे ना तो कट करायचा आहे आणि नंतर आपल्याला याला फोल्ड करायचा आहे। तर बॉटम साईडला आहे ना टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून हा कपडा जो आहे तो व्यवस्थित असा तिथे बाहेर येणार नाही आहे। आता बघा, अस्तरप्रमाणे आपण एक्स्ट्रा कपडा कट केला आणि याला डबल फोल्ड करायचा आहे। आणि 5 नंबरची शिलाई आपल्याला ह्याला मारून घ्यायची आहे। याला नंतर आपल्या ह्याला हुकाचे आळेसुद्धे बनवायचे आहेत। तर 5 नंबरची शिलाई मारून घ्या। आणि तुम्हाला बटन लावायचे असतील तर डायरेक्ट पक्की पण मारून घ्यायची आहे शिलाई। तर हे झालेलं आहे आपलं टिप मारून। आत्ता ह्याच
पद्धतीने दुसरा पण पार्ट मी तयार करून घेतलेला होता आणि तुम्ही बघू शकता हे दोन्ही पार्ट किती फिनिशिंगमध्ये दिसत आहेत मैत्रिणींनो. अगदी एकसारखे हे पार्ट तयार झालेले होते आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे मी बॅक साईडचा पार्ट पण तयार करून घेणार आहे. याला आपल्याला पायपिंग करायची आहे त्याच्यामुळे ना बॅक साईडचा पार्ट पण आलटीपलटी आपल्याला करायचा नाही आहे, डायरेक्ट उलट्या साईडने अस्तर जे आहे ते रेग्युलरप्रमाणे जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल तर मी आता बॅक साईडचा पार्ट जो आहे तो नेहमीप्रमाणे जोडून घेते. जोडत आहोत आपण आता, तर त्याची ना उंची आधी ब्लाऊजची मी मोजून घेतलेली आहे 14 इंचावरती मार्क केलं मागचा पुढचा भाग आणि त्याच मार्किंगवरती टिपा मारून घ्यायच्या आहेत. मला दोन्ही साईडचं याच पद्धतीने जोडून घेतलेलं आहे. अजिबात याचे शोल्डर उतरण्याचे चान्सेस सुद्धा बिलकुल नाही आहे आपला आत्ता कटिंगमध्ये. तुम्ही ट्राय करून बघा. खालीवर टिपा मारून घेतलेल्या आहेत शोल्डरला आहेत आणि नंतर त्याच्यानंतर आपण आता जोडून घ्यायचे आहे. तर बघा इथे व्यवस्थित मी चेक केलेला आहे, गळा वगैरे अगदी एकसारखा झालेला आहे. त्याच्यानंतर आपण इथे बाही जी आहे बाही घेतलेली आहे जोडायच्या अगोदर अगोदर पायपिंग बनवून घेणार आहोत. अगदी बारीक सुईसारखी तुम्हाला जर का पायपिंग हवी असेल, एकदम पोंगळीसारखी म्हणा किंवा मग फुगीर पायपिंग, तर ही पद्धत ट्राय करा. तर बघा इथे मी पट्ट्या काढलेल्या आहेत 1-1 इंचाच्या आणि ह्या पट्ट्या ज्या आहेत ना जास्त लॉंग असल्या ना म्हणजे पायपिंग जी आहे ती पायपिंगला गाठ येत नाही, अगदी एकसारखी पायपिंग येते. तर आता ह्या पट्ट्या ज्या काढल्या ना त्या एकाला एक क्रॉसमध्ये जोडायच्या आहेत, सरळ सरळ जोडायच्या नाही आणि अगदी व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत सगळ्या पट्ट्या. पायपिंग अगदी मस्त आलेली होती या ब्लाऊजची. त्याच्यानंतर आहे ना इकडे एक साईडला आपण टिप मारून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने ना हाताने ना व्यवस्थित पायपिंग जे आहे म्हणजे कपडा जो आहे ना तो खेचायचा आहे, म्हणजे पायपिंग जी आहे ती व्यवस्थित टिप जी सरळ येते. आता स्टार्ट करणार आहोत आपण इथे पायपिंग करायला. तर सुरुवातीला इथे 1/2 इंचाने फोल्ड करायचा आहे पायपिंगचा पट्टी. तर अगदी व्यवस्थित अशी एकसारखी मार्जिन पकडून मी सुरुवात केलेली आहे. आता इथे शोल्डरचे तिथं आल्यानंतर आहे ना दोन्ही साईडला 1-1 इंच अंतर सोडून ही पट्टी जी आहे ती खेचून लावायची आहे शोल्डरवरती फक्त आणि परत एकदा कंटिन्यू करायची आहे. तर जोडण्याची खूप पद्धत आहे, पायपिंग जोडण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहे. तर प्रत्येक पद्धत मी तुम्हाला एका एका व्हिडिओमध्ये शेअर करीत जाईल. याच्या अगोदर पण भरपूर सारे व्हिडिओ आहेत पायपिंगचे. आता पुढची ट्रिक बघायची आहे ब्लाऊजची पायपिंगची. तर हे झाल्यानंतर आता इथे ना वेळ लागला तरी चालेल, पण हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. बघा मी जसा कट करते आहे ना, तर बघा हा व्यवस्थित असा टिप कुठेही कट होणार नाही आहे याची काळजी घेऊन लास्टपर्यंत मी जसा कट करते आहे ना त्या पद्धतीने जास्त मार्जिन ह्याच्यामध्ये ठेवायची नाही. अगदी फिनिशिंगमध्ये हा कपडा जो आहे तो कट करायचा आहे. बघा मी कट केला ना, त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला हवी तशी बारीक जाड आणि न पलटी पडणारी पायपिंग तयार होते मैत्रिणींनो. तर आपलं कटिंग करून झालेलं आहे सगळा एक्स्ट्राचा कपडा. आता सुरुवात करत आहोत पायपिंग करण्यासाठी. तर बरोबर ह्या खाचेमध्ये टिप मारायची आहे आणि आतलं जे मार्जिन आहे ना बरोबर ह्या पायपिंगच्या आतमध्येच आलं पाहिजे अंगठ्याच्या साह्याने, ते बरोबर आतमध्ये लोटायचं आहे.
तर अतिशय सुंदर अशी बारीक पायपिंग तयार होत होती। संपूर्ण पायपिंग जी आहे ती मी याच पद्धतीने तयार करून घेतलेली होती। अगदी व्यवस्थित आणि बारीक पायपिंग आलेली होती। माझ्याकडे ना कॉन्ट्रास्ट गोल्डन कलर नव्हता म्हणून मग मी याला कॉन्ट्रास्ट कपडा लावलेला नाही आहे। याला अगदी व्यवस्थित जसाच्या तसा जर का कपडा असता तर अजून ब्लाऊज खुलून दिसला असता, पण कपडा नव्हता याला म्हणून मग मी डायरेक्ट ह्याच कपड्याची पायपिंग जी आहे ती बनवलेली आहे। आणि थोडासा वेगळा शेड जर लावला तर संपूर्ण ब्लाऊजचा लूक जो आहे तो वेगळाच येतो। आणि फिनिशिंगमध्ये जरी असला ब्लाऊज तरी पण थोड्या थोड्या गोष्टींवरून ब्लाऊजचा लूक बिघडतो, म्हणून मग मी डायरेक्ट जो ब्लाऊजचा कपडा होता ना त्याचीच पायपिंग बनवून याला लावलेली आहे। तर बघा ब्लाऊजची पायपिंग आणि फिनिशिंग तुम्ही पाहू शकता, अजिबात ब्लाऊजची पायपिंग कुठेही पलटी पडलेली नाही। आता इकडे मोंड्याचे जे जॉईंट्स आहेत ना ते एकसारखे करून घेतलेत मी, बघा दोन्ही साईडला साईड फिटिंग खूप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो थोडासा फास्ट घेतलेला आहे, कारण का व्हिडिओ खूप मोठा होतो। आता इकडे बाह्या पण मी बनवून घेतलेल्या होत्या, जॉईंट्स वगैरे सगळे तयार करून घेतले होते। बाईचे सुद्धा जोडाशी एकाला एक लावून सारखे करून घ्यायचे आहेत। दोन्ही बाह्या सारख्या आहेत का ते पण चेक करायचं आहे। हा बॅक साईडचा बाईचा जो पार्ट आहे ना लॉंग मार्चचा म्हणजेच कॅप हाईटच्या खालचा, तर तोसुद्धा आपल्याला सारखा आला पाहिजे, कारण प्रेस वगैरे करताना ब्लाऊज जो आहे तो फिनिशिंगमध्ये दिसत नाही। आता बाही मी इकडे जोडतीये तर शोल्डरच्या तिथे आपल्याला 3 ते 4 अशा नाजूकशा प्लेट्स घ्यायच्या आहेत। तर बरोबर मी इकडे जोडून घेतलेलं आहे। तर इकडे ना थोडीशी जास्त प्लेट्स आपल्याकडून गेलेली होती, त्याच्यामुळे परत एकदा मी थोडं खोललं आणि प्लेट्स ज्या आहेत त्या थोड्याशा कमी केल्या। आणि लास्टपर्यंत मी ही बाही जी आहे ती व्यवस्थित अशी पुरेल्या पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे। तर बाही आपली पुरलेली आहे बघा। ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा बाही जोडून घ्यायची आहे। आणि तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं सेंटर काढलेलं आहे मी बाईचा, त्याच्याचवरती म्हणजे बाईचं सेंटर आणि आपल्या शोल्डरचा सेंटर जो आहे तो त्याच्याचवरती आपल्याला 3 ते 4 अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत। म्हणजे तर आत्ता नाही छोटीशी फुगा बाईची खूप फॅशन चालू आहे, आणि जास्त मोठा फुगाही मी घेतलेला नाही आहे। त्याची कटिंग तुम्ही पाहिलीच असेल, तर बघा याला डबल टिप मारून घ्यायची आहे। जशी मारलेली आहे त्याच पद्धतीने त्याच्यावरती डबल टिप मारून घ्यायची आहे। आणि नंतर आपण ह्याला साईड फिटिंग करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर का आपले व्हिडिओ आवडत असतील, व्हिडिओ सांगण्याची पद्धत आवडत असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट पण करायचं आहे। बाय आपल्या जोडून झालेल्या होत्या। कस्टमरने ही पाईपची लेस आणून दिलेली आहे। आता ही पाईपची लेस जी आहे ती बाहीच्या बॉटम साईडला आपण लावणार आहोत स्लीव्हजला। तर अगदी व्यवस्थित अशी काटेकोरपणे ही लेस लावावी लागते। तर हा ब्लाऊज जो आहे तो ऑरेंज कलरची साडी आहे, आणि हा द्यायचा आहे उद्या, म्हणजेच व्हिडिओ जो आहे तो आज आलेला आहे। आज आहे ऑरेंज कलर, तर ऑरेंज कलरची साडी तिला घालायची होती कस्टमरला, आणि त्याच्यामुळे हा ब्लाऊज जो आहे तो आत्ता थोडंसं उशीर झालेला आहे, 7 वाजलेले आहेत। तर ही पाईपची लेस आहे ना ही थोडीशी सावकाश आणि काटेकोरपणे लावावी लागते। अगदी फिनिशिंगमध्ये एवढी उरलेली आहे, तीही मी कस्टमरला रिटर्न दिलेली आहे। तर बाहीची लेस झाली आपली लावून, आता आपण साईड फिटिंग करणार आहोत। तर खूप सुंदर अशी बाहीची लेस लागलेली आहे। त्याच्यानंतर बघा इथे सेंटर पॉईंट काढायचा आहे बॅक साईडचा, आणि ह्या पद्धतीने ठेवायचा आहे साईड फिटिंग करण्यासाठी। तर जी आय बनवण्याची पट्टी आहे ना ती फक्त साईड फिटिंगमध्ये पकडायची नाही आहे, सरळ अगदी व्यवस्थित अशी साईड फिटिंग येते। वरपर्यंत मी टिप मारून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता टिप मारून झालेली आहे वरपर्यंत। आणि किंचित आपला एक्स्ट्राचा कपडा होता ना तो कट केलेला आहे, आणि नंतर आपण ही साईड फिटिंग जी आहे ती केलेली आहे। तर कमर जे आहे ना तर ते आहे 35 इंच। तर ब्लाऊज लावायची काही गरज नाही। आता हिने काय केलेलं आहे की एकही ब्लाऊज मापाला दिलेला नव्हता, हा ब्लाऊज जो आहे तो अंगावरच्या मेजरमेंटनुसार मी शिवलेला आहे। ती म्हणे माझे ब्लाऊज जे आहेत ते थोडेसे कमी जास्त झालेले आहेत, कुठे उंची कमी आहे तर कुठे काय, तुमच्या मानाने शिवा, फक्त तुम्ही अंगावरती मेजरमेंट घ्या। म्हणून मग मी हे अंगावरती मेजरमेंट घेऊन हा ब्लाऊज शिवलेला आहे। तर अगोदर आहे ना 1/2 इंचाने इकडे टिप मारून घेतली साईड फिटिंगच्या तिथे, आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे आता 35 चा 4th भाग करायचा आहे। तर 1/4 इंच
इथं येतं होतं, तर मी 9.25 एक मार्क केलं. आता दंडघेर जो आहे ना तो आहे 6.65 इंचाचा, तर इथे 6.65 एक मार्क केलं. आणि सरळ लाईन बघा, आता तुम्ही पाहू शकता इथे फिटिंग करताना कुठेही विवाकडे तिकडे लाईन जी आहे ती आखलेली नाही. आता पट्टी सोडून इकडे छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच 38 इंचा, तर त्याच्यावरती बरोबर लाईन केली. आणि बघा तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी सरळ लाईन आपली आलेली आहे. तर ह्याच लाईनवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित अशी टिप मारून घेतलेली आहे मी. आणि त्याच्या साईडला आहे ना आपला मशीनचा जो दाब आहे ना, त्याचे 1 ते 2 लाईनच्या टिपा मारून द्यायच्या आहे, जेणेकरून कस्टमरला हा ब्लाऊज नंतर थोडासा टाईट झाला किंवा त्यांना खोलायचा असला ना तर ते बरोबर खोलून घेतात. आणि एकसारख्या टिपा ज्या आहेत त्या मारायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशा टिपा मारून मी घेतलेल्या आहेत. तर हे झालेलं आहे आपलं टिपा मारून. तर सेम पद्धतीने दुसऱ्या साईडची आपण फिटिंग करून घेतलेली होती. आता इकडे कस्टमर आलेला आहे ब्लाऊज घ्यायला, आणि फायनल लुक जो आहे तो ब्लाऊजचा ह्या पद्धतीने तयार झालेला होता, कटोरी वगैरे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओत.